वेलकम टू द संताजी कॉन्वेंट मेकर माई सेल्फ धुनके मैडम आई एम टीचिंग फॉर द फोर्थ स्टैंडर्ड सब्जेक्ट मैथ चैप्टर नंबर 2 सब्ट्रैक्शन एंड एडिशन टॉपिक प्रैक्टिस टाइम 2.5। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संताजी कॉन्वेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करायचे, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळत राहील। आज आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ सब्ट्रॅक्शन। काय प्रॉपर्टीज ऑफ सब्ट्रॅक्शन? आपण या अगोदर प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन बघितली, आज आपल्याला काय बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ सब्ट्रॅक्शन। फर्स्ट वन नंबर ऑन सब्ट्रॅक्टिंग झिरो फ्रॉम अ नंबर वी गेट द नंबर इट सेल्फ। आपल्याला खाली एक्झाम्पल दिलेले, म्हणजे काय ऑन सब्ट्रॅक्टिंग झिरो फ्रॉम अ नंबर वी गेट द नंबर इट्सेल, म्हणजे आपण कोणत्याही नंबरसोबत जर झिरो सबट्रॅक्ट केला तर आपल्याला मिळणारा ॲन्सर काय असते, तोच नंबर। आपल्याला खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, काय आहे 4526 - 0 = 4526। सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 87965 - 0 सबट्रॅक्ट झिरो जर केला तर येणारा ॲन्सर हे 87965 हेच येणार। सेकंड नंबर ऑन सबट्रॅक्टिंग वन फ्रॉम अ नंबर वी गेट द प्रेडिसोर ऑफ द नंबर, म्हणजे काय दिलेल्या नंबरमधून वन नंबर जर मायनस केला तर आपल्याला कोणता नंबर मिळतो, प्रेडिसोरचा नंबर मिळतो। आपल्याला खाली एक्झाम्पल दिलेलं आहे 4587 - 1 = 4 जर 4587 मधून जर 1 सबट्रॅक्ट केला तर आपल्याला ॲन्सर काय मिळते, 4586 ब्रॅकेट प्रेडिसोर ऑफ 4587। थर्ड नंबर वी कॅन नॉट चेंज द ऑर्डर ऑफ सबट्रॅहेंड अँड मिनिहेड, म्हणजे दिलेल्या नंबरमध्ये जर सबट्रॅहेड आणि मिनिहेड हे जर होत नसतील, सेम नाहीत, तर आपल्याला ॲन्सर मिळते का? नाही। तर काय एक्झाम्पल 2347 - 1463 हा नंबर सबट्रॅक्ट होऊ शकतो, पण याच नंबरला जर आपण उलट लिहिलं, म्हणजे 1463 - 2347 जर सबट्रॅक्शन केलं तर होणार आहे का? नाही, तर आर नॉट द सेम, कारण ते नंबर सेम नाही। याच प्रॉपर्टीच्या आधारावर आपल्याला प्रॅक्टिस टाइम 2.5 सॉल्व करायचा आहे। क्वेश्चन नंबर त्यामध्ये क्वेश्चन 2 आहेत, फर्स्ट अँड सेकंड। काय क्वेश्चन नंबर फर्स्ट, ऑन द बेसिस ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन ॲन्सर द फॉलोइंग। काय आपल्याला यामध्ये ऑन द बेसिस ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन ॲन्सर द फॉलोइंग, म्हणजे प्रॉपर्टीजच्या आधारावर आपल्याला दिलेले सबट्रॅक्शन सॉल्व करायचे आहे। तर त्यामध्ये फर्स्ट ए नंबर काय आहे 76598 - 1 याचा ॲन्सर आपण या पेजवर बघू। काय 76598 - 1 हे काय येणार आहे, प्रेडिसोरचा नंबर। याचं जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला नंबर मिळणार आहे प्रेडिसोर नंबर। काय 76598 - 1 = 76597। बी नंबर काय दिलेला आहे 69838 - 0 तर कोणत्याही नंबरसोबत जर झिरो सबट्रॅक्ट केला तर ॲन्सर काय मिळतो आपल्याला, तोच नंबर। काय 69838। सी नंबरमध्ये आपल्याला यामध्ये बघा, सी नंबर आपल्याला दिलेला आहे -0 = 98984। आपल्याला काय करायचं आहे, या डॅशच्या जागेवर आपल्याला कोणता नंबर लिहायचा आहे, तो आहे 98984। डी नंबर काय 60000 - 1
म्हणजे 60,000 मधून आपल्याला वन नंबर मायनस करायचा आहे, तर तो नंबर कोणता येणार, 59,999, म्हणजे हा नंबर आहे आपल्याला प्रेडिसोर नंबर. कोणत्या नंबरचा प्रेडिसोर आहे, 60,000चा. आता ई नंबर, ई नंबर काय, 7,67,676 मायनस वन, 6 डिजिट मायनस 1 डिजिट नंबर. म्हणजे आपल्याला पहिला नंबर हा 6 अंकी दिलेला आहे आणि दुसरा सबट्रॅक्शनसाठी 1 नंबर दिलेला आहे. तर 1 जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला आन्सर मिळते 7,67,675. एफ नंबर, एफ नंबर काय आहे, 10,001 मायनस इक्वल्स टू, सॉरी आपल्याला इथं पहिली फिलिंग द ब्लँक्स दिलेली आहे, मायनस 1 दिलेलं आहे आणि इकडे आन्सरमध्ये आपल्याला 10,000 दिलेले. तर फिलिंग द ब्लँक्समध्ये नंबर काय येणार आहे, 10,001. हा झाला आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंड पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज आर ट्रू, म्हणजे यामध्ये एक असा एक सेंटेन्स फक्त ट्रू आहे, बाकीचे 2 सेंटेन्स फॉल्स आहे. म्हणजे आपल्याला या 3 सेंटेन्समधून आपल्याला एक सेंटेन्स ट्रू कोणता आहे ते बघायचं आहे. आता हे सेंटेन्स आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये दिलेले आहेत. कशात दिलेले आहेत, प्रॉपर्टीजमध्ये. फर्स्ट काय, 23,567 मायनस 13,678 इक्वल्स टू 13,678 मायनस 23,563. फर्स्ट नंबरमधून सेकंड नंबर मायनस होतो, म्हणजे लार्जेस्ट नंबरमधून स्मॉलेस्ट नंबर सबट्रॅक होतो, बट स्मॉलेस्ट नंबर सबट्रॅक द लार्जेस्ट नंबर होतो का, नाही. तर हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. बी नंबर, बाय सबट्रॅक्टिंग वन फ्रॉम अ नंबर वी गेट द नेक्स्ट नंबर, म्हणजे दिलेल्या नंबरमधून जर दिलेल्या नंबरमधून जर नंबर सबट्रॅक्ट झाला तर ते काय होते, ट्रू येते. सी नंबर, बाय सबट्रॅक्टिंग 0 फ्रॉम अ नंबर वी गेट द नंबर इट्सेल्फ, म्हणजे दिलेल्या नंबरमधून जर 0 सबट्रॅक्ट केला तर आपल्याला काय मिळतं, आन्सर तोच. अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस टाईम 2.5 ऑल सॉल्व करून नोटबुकमध्ये होमवर्क सेंड करायचे आहे. थँक्यू.